मित्रांनो, आपण 8वी शिष्यवृत्ती परीक्षेतील कार्यात्मक व्याकरण या घटकांतर्गत येणाऱ्या वर्णविचार या व्याकरण घटकाबाबत माहिती घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत आनंद सर. आनंद सर, आपण वर्णविचार याबद्दल काय माहिती सांगाल? कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला वाक्य असे म्हणतात. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. वाक्य शब्दानी किंवा पदानी बनलेले असते. ठराविक प्रमाणे आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात. शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात. अक्षरे या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना ध्वनिचिन्हे असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे निघणा या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात, ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. आपण ते रंगाने म्हणजे वर्णाने लिहून ठेवतो, म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात. लिहून ठेवल्यामुळे ध्वनी हे नाश पावत नाहीत, ते कायम राहतात, म्हणून त्यांना अक्षर म्हणजे नाश न पावणारे असे म्हणतात. सर, वर्ण विचारानुसार वर्णमालेची माहिती द्यावी. मराठी भाषेतील वर्णमाला पुढील प्रमाणे आहे. यात स्वर, स्वरादी व व्यंजने आतात. वर्णमालेतील स्वर, स्वरादी, व्यंजने खालील प्रमाणे आहेत. एक स्वर आ आ इ ई उ ऊ री ल री ए ए ओ और ओ. दो स्वरादी आ अ. तीन व्यंजने क ख ग ख अंग च छ ज झ ञ ट ठ ड ठ अन त थ द थ न प फ ब फ म य र ल व श श स ह अड. चार संयुक्त व्यंजने क्ष न. सर, वर्णाचे विविध प्रकाराबद्दल माहिती द्यावी. वर्णाचे प्रकार पुढील प्रमाणे. एक स्वर, स्वर म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. या वर्णमालेतील पासून पर्यंतच्या 12 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात, पण ओठांच्या एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाच्या मुखातील कोणत्याही अव्यवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करतेवे हवेचा मार्ग अडलेला नसतो. स्वर म्हणजे नसते सूर. दुसरा वर्ण आहे स्वरादी. अव या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात. यात अनुस्वार व विसर्ग असे दोन उच्चार आहेत. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो, म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. उदाहरणार्थ अंगण, शंकर, किंक, मन, स्थिती, दुःख. यात दोन नवे स्वरादी समाविष्ट केले आहेत. ओ ओ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत. उदाहरणार्थ बॅट बॉल. आता आपण अनुस्वारांबद्दल माहिती घेऊन स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात, तर उज्ज्वलत्या अनस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो असे काही शब्द आहेत. उदाहरणार्थ गंगा, घंटा, उंट, इंधन इत्यादी. काही वेळा अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट उज्ज्वलता होतो. उदाहरणार्थ देवानी, घरांमध्ये. थोडक्यात विसर्ग म्हणजे काय हे असे सांगता येईल. विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय. विसर्गाचा उच्चार ह या वर्गाला थोडा हिस्टा देऊन केलेल्या उच्चारासारखा आहे. सर, तिसऱ्या वर्णाबद्दल मुलांना माहिती द्या. तिसरा वर्ण आहे व्यंजन. मराठी वर्णमालेतील कख पासून हा अडा पर्यंतचे वर्ण व्यंजन आहेत. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्या पाय मोडून लिहितात. अक्षरे, अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. आई वगैरे स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. प्रत्येक व्यंजनाता आ इ ई उ ऊ ए ए ओ ओ हे 10 स्वर व आ यांची चिन्हे मिळून आपण 12 अक्षरे तयार करतो, त्याला आपण 12 खडी किंवा 12 अक्षरी असे म्हणतात. आपण जेव्हा क ख ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात अ हा स्वर मिसून आपण त्याचा उच्चार करतो. उदाहरणार्थ क अधिक क. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वर्णविचार या घटकात विविध वर्णाची माहिती पाहिली. यानंतरच्या दुसऱ्या भागात आपण वर्णाचे प्रकार पाहणार आहोत. दुसरा भाग नक्की पहा. धन्यवाद.